नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज आपण बनवणार आहे स्वीट कॉर्नचे किंवा मकईच्या दाण्याचे कुरकुरीत असे वडे. त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहून घेऊ. मकईचे दाणे, कांदा, लसूण, पालक, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं, मिरची पावडर, बेसन, सोप, कॉर्नफ्लावर आणि ओवा. आपल्याला एक मकईचं कणूस घ्यायचं आहे आणि त्याचे आपल्याला दाणे काढून घ्यायचे आहे. सुरीने किंवा चमच्याने आपण त्याचे दाणे काढून घेऊ शकतो. आपल्याला त्याचे दाणे काढून घ्यायचे आहे. दाणे काढल्यानंतर आपल्याला ते मिक्सरमधून जाडसर फिरवून घ्यायचे आहे. मिक्सरमधून आपण ते जाडसर फिरवून घेऊ. हे पहा, आपले हे दाणे काढून झाले आहे. त्यानंतर आपल्याला एक कांदा बारीक कापून घ्यायचा आहे. थोडासा ओवा घ्यायचा आहे. थोडीशी हिरवी मिरचीची पेस्ट घ्यायची आहे. थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. लसूण जिऱ्याची पेस्ट घ्यायची आहे. तसेच मी पालकसुद्धा घेतलेला आहे. तसेच बेसन आणि कॉर्नफ्लावरसुद्धा घ्यायचे आहे. लाल मिरची पावडर, हळद. आता आपण या गोळ्यामध्ये आपण पालक टाकून घेऊ. त्यानंतर 2 चम्मच आपल्याला त्यामध्ये बेसन टाकायचे आहे. 2 चम्मच मी कॉर्नफ्लावर घेतला आहे. त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. लसूण जिऱ्याची पेस्ट टाकायची आहे. ओवा आपल्याला त्यामध्ये थोडासा बारीक करून टाकायचा आहे. हिरव्या मिरच्याची पेस्ट टाकायची आहे. कोथिंबीर टाकायची आहे. 1/2 चम्मच हळद घालायची आहे. 1/2 चम्मच लाल मिरची पावडर टाकली आहे. तसेच चवीनुसार 1/2 चम्मच मी मीठ घातले आहे. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ आणि त्याचा व्यवस्थित गोळा करून घेऊ. हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे आहे. हे जास्त पातळ झालं असेल तर तुम्ही त्यामध्ये कॉर्नफ्लावर आणखी घालू शकता. तसेच थोडीशी जाडसर सोप त्यामध्ये आपल्याला वाटून घालायचे आहे. त्यानंतर याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला त्याचे गोळे करून घ्यायचे आहे. आता मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे. या तेलामध्ये आपल्याला मध्यम आचेवर हे गोळे छान असे तळून घ्यायचे आहे. छान तळून घ्यायचे आहे. हे पहा, अशा प्रकारे तळून घ्यायचे आहे. थोडेसे थंड झाल्यावर त्याला हातानेच मी दाब देऊन त्याचे वडे तयार करून घेतले आहे. प्लेटमध्ये किंवा बशीमध्ये तुम्ही ते हाताने थापटू शकता. आता हे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. याला परतवून घेऊ आणि छान असे खरपूस होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहे. हे पहा, छान असा कलर आलेला आहे आणि कुरकुरीत असे ते तळल्या गेले आहेत. आपले स्वीट कॉर्नचे किंवा मकईच्या दाण्याचे वडे तयार झाले आहेत. हे आपण टोमॅटो सॉसबरोबर सुद्धा खाऊ शकतो. खायलासुद्धा खूप हे छान लागतात. अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.